आता थर्ड मेटल आहे प्रिपरेशन ऑफ पायरिडीन दॅट इज फ्रॉम ग्लुटाकोनिक अल्डिहाइड अँड अमोनिया. हियर द इनॉल फॉर्म ऑफ ग्लुटाकोनिक अल्डिहाइड कंडेन्स विथ द अमोनिया इट फॉर्म्स अ पायरिडीन. आता बघा सी डबल बॉन्ड ओ एच सी एच टू सी एच डबल बॉन्ड सी एच सी डबल बॉन्ड ओ एच ग्लुटाकोनिक अल्डिहाइड. दिस इज अ ग्लुटाकोनिक अल्डिहाइड. हा ग्लुटाकोनिक अल्डिहाइड आहे. अल्डिहाइड दोन अल्डिहाइड ग्रुप आहे एकाच कंपाऊंडमध्ये. ग्लुटाकोनिक अल्डिहाइड सी एच टू सी एच डबल बॉन्ड सी एच. ओके याचा इनॉल फॉर्म. आता हा आहे इनॉल फॉर्म म्हणजे कसा. हा सी एच टूला मी असं लिहू शकतो सी एच एच. दिस अंडर गोज इन टू द फॉर्मेशन ऑफ इनॉल. दिस इज अ किटो फॉर्म दॅट अल्डिहाइडिक फॉर्म कार्बोनिल ग्रुप इज अंडर गोज इन टू द किटो इनॉल टॉटोमेरिझम हियर अँड दिस ओपन ॲज अ ओ एच. हा हायड्रोजन सी एच अंडर इथं असा याच्यावर डबल बॉन्ड फॉर्म करतो आणि हा हायड्रोजन या ऑक्सिजनवर येतो म्हणजे ओ एच बनतो तो. म्हणजे कसा हा असा दिलेला आहे तुमच्या बुक्समध्ये सी एच डबल बॉन्ड सी एच सी डबल बॉन्ड ओ एच. हा बघा हा सी एच डबल बॉन्ड सी एच इकडे बघा हा ओ एच बघा हा झाला इनॉल फॉर्म इनॉल. आता हा अमोनियासोबत रिॲक्ट होतो एन एच 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 अमोनिया. आता हा एच टू ओ हा एक एच या ओएचसोबत जातो इनॉलच्या आणि हा जे दोन एच आहे हा याच्यासोबत जाते एच टू दॅट. हिअर अ कंडेन्सेशन टेक्स प्लेस अपॉन हिटिंग दिस अपॉन हिटिंग दिस अपॉन हिटिंग द देर इज अ कंडेन्सेशन रिॲक्शन. द इनॉल फॉर्म ऑफ ग्लुटाकोनिक अल्डिहाइड कंडेन्स विथ द अमोनिया अँड फॉर्म्स अ पायरिडीन सी एच. बघा पायरिडीन कसा फॉर्म होतो सी एच. बघा कसा फॉर्म होतो सी एच डबल बॉन्ड सी 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 आणि हा हाच बघा नर भाव सी सी एन. आता बघा कसा फॉर्म होत होतो डबल बॉन्ड सिंगल हा डबल सिंगल हा डबल एच 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 हा एच हा एच. दिस इज अ पायरिडीन. अशा प्रकारे पायरिडीन फॉर्म होतो. बघा हा इनॉल फॉर्म ग्लुटाकोनिक अल्डिहाइडचा अमोनियासोबत कंडेन्स होतो म्हणजे इथून एच टू ओ निघतो प्लस इथून मायनस ट्वाईस एच टू ओ कंडेन्सेशन झाल्यावर हा एच टू ओ आणि हा एक दोन एच अमोनियाचे आणि हा ओ एच टू ओ मायनस ट्वाईस एच टू आणि हा पायरिडीन. अशा प्रकारे मिक्सचर ऑफ दॅट इट कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम ग्लुटाकोनिक अल्डिहाइड अँड अमोनिया फ्रॉम अमोनिया. ग्लुटाकोनिक अल्डिहाइड कंडेन्स विथ द अमोनिया अँड फॉर्म्स अ पायरिडीन. ओके द इनॉल फॉर्म ऑफ ग्लुटाकोनिक अल्डिहाइड. ओके दिस इज द थर्ड प्रिपरेशन. देन फोर्थ मेथड्स ऑफ प्रिपरेशन इज द
फ्रॉम पायरॉल. आता पायरॉल कसा असा, पायरॉल पासून पण तुम्हाला पायरिडीन बनवता येते. कधी? जेव्हा पायरॉल रिएक्ट होतो मिथिलिन डायक्लोराइड CH2Cl2. द पायरॉल अंडरगोज इन टू द रिंग एक्सपान्शन विथ मिथिलिन डायक्लोराइड इन प्रेजेंस ऑफ ट्वाइस सोडियम इथॉक्साइड C2H5O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह. दॅट देअर इज अ हिटिंग टेक्स प्लेस. हिअर द रिंग एक्सपान्शन मिथिलिन डायक्लोराइड. This is the pyrrole. Here the ring expansion takes place and forms a pyridine with the formation of twice NaCl plus NaCl, हे दोन एन ए आणि हे दोन सी एल, ट्वाईस एन ए सी एल, सी एच हाय एच, सी एच एक रिंगमध्ये जातो, हाय एच आणि एच दोन एच आणि ट्वाईस C2H5O निगेटिव्ह म्हणजे ट्वाईस इथिल अल्कोहोल, ट्वाईस C2H5OH आणि सी एच हा रिंगमध्ये इन्सर्ट होतो म्हणजे रिंग एक्सपान्स पायरिडीन. अशा प्रकारे पायरॉलपासून पण पायरिडीन बनवता येते बाय द प्रोसेस ऑफ रिंग एक्सपान्शन. द रिॲक्शन ऑफ पायरॉल विथ मिथिलिन डायक्लोराइड विथ इन प्रेझेन्स ऑफ सोडियम इथॉक्साइड अपॉन हिटिंग फॉर्म्स अ पायरिडीन बाय द रिंग एक्सपान्शन. ओके, अशा प्रकारे हे बनवता येते. देन द लास्ट मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ पायरिडीन इज द फ्रॉम 3-methylpyridine, that from the beta picoline, from beta picoline. Ataha beta picoline is the very important. It is used for the manufacture of niacin, that is vitamin B3. Ata beta picoline manje jo pyridine hai, same. थ्रीमिथिल पायरिडीन ऑल्सो कॉल्ड ॲज बीटा पिकोलिन. हा थ्रीमिथिल पायरिडीन यालाच काय म्हणायचं, बीटा पिकोलिन. आता याचं काय करायचं, ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ H2S K2Cr2 K2 Cr2O7 अँड H2SO4 देर इज अ ऑक्सिडेशन. हा CH3 ग्रुप आहे रिंगवरचा, हा ऑक्सिडेशनमध्ये जाईल आणि त्याचं काय होईल, COOH. दिस इज अ निकोटिनिक ॲसिड, इट फॉर्म्स अ निकोटिनिक ॲसिड ऑल्सो कॉल्ड ॲज नियासिन व्हिटॅमिन B3 विच इज नॅचरली ऑकर. आता हा जो निकोटिनिक ऍसिड आहे इट अंडरगोज इन टू द डिकार्बोक्सिलेशन विथ कॅल्शियम ऑक्साईड CaO, दॅट इज अ सोडा लाईम. कॅल्शियम ऑक्साईड अंडरगोज इन टू द डिकार्बोक्सिलेशन अँड इट फॉर्म्स अ डिकार्बोक्सिलेशन मीन्स द रिमूव्हल ऑफ CO2 मायनस CO2, रिमूव्हल ऑफ CO2 इज कॉल्ड अ डिकार्बोक्सिलेशन अँड इट फॉर्म्स अ पायरिडीन. झालं पायरिडीन तुमचा प्रिपेअर. अशा प्रकारे पायरिडीन या मेथड फ्रॉम बीटा पिकोलिन पासून पण बनवता येते, जो की बीटा पिकोलिनचं पहिलं ऑक्सिडेशन करायचं, निकोटिनिक ॲसिड तयार करायचं, त्याचं डिकार्बोक्सिलेशन करायचं, लाईमसोबत ट्रीट करून कॅल्शियम ऑक्साईड आणि पायरिडीन मिळवायचं. ही तर हिअर मायनस प्लस CO2, पायरिडीनसोबत CO2 पण इव्हॉल्ड होतो ना, हा CO2. अशा प्रकारे ही मेथड्स ऑफ प्रिपरेशन आहे. दीज आर द 5 मेथड्स ऑफ प्रिपरेशन फॉर पायरिडीन. आता याच्या रिॲक्शन कशा आहे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू.